सरकारी खात्यातील भ्रष्टाचार विरोधात तसेच स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मानेवाडी कारीगावचे रहिवासी शेतकरी राजेश रामचंद्र माने गेल्या 49 दिवसांपासून पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत येथे सत्याग्रह धरणे आंदोलन करत आहे, किंतु अद्याप देखील त्यांना न्याय मिळाला नाही. संबंधित विषयांचे निवेदन सहकार खात्याशी निगडीत सर्वांना दिले असून वारंवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी देखील संपर्क माने यांनी केला असता उत्तर मिळत नाही असेही माने यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान जर मृत्यू झाला तर सहकार मंत्र्यांच्या घरी शव घेऊन जाण्याचे आवाहन देखील माने यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आज केले. आणि बँकेनं मिळून पूर्णपणे बरबाद केलेलं आहे, लुटलेलं आहे. आणि आज 49 दिवस झाले मी इथं न्यायासाठी बसलो आहे, परंतु हे कुणी जागा होत नाही. मी सगळ्यांना सगळं निवेदन दिलेले आहेत, सगळं पाठपुरावे केलेले आहेत, कागदपत्राची सर्व कागदपत्राची पूर्तता त्यांना करून दिलेली आहे, परंतु ती चौकशी समिती नेमत नाही, कारण ती नेमल्यानंतर ह्यांचं सगळं बाहेर येणार आहे भ्रष्टाचार. आणि आज मला माझा मी मरणाच्या दारात आहे, म्हणजे आज माझी जगायची ताकदही राहिलेली नाही आणि इच्छाबी राहिलेली नाही या भ्रष्ट जगात, या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या ह्याच्यात माझी जगायची इच्छा राहिलेली नाही. परंतु माझा मृत्यू झाल्यानंतर माझं शव बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांच्या घरी नेऊन ठेवण्यात यावं, आणि तोपर्यंत माझं मैत उचलू नये, माझं शव उचलू नये जोपर्यंत त्यांच्या ईडीची चौकशी बसत नाही या सगळ्यांच्यावर आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझं शेव तिथं उचलू नये. एवढी तरी मला सपोर्ट मला जनतेनं द्यावा. आजपर्यंत जनता झोपलेली आहे, जनतेनं कुणासाठी काही केलेलं नाही, फक्त भ्रष्ट आहेत पण लढा कधी दिलेला नाही. मी लढायला सुरुवात केली होती जनतेच्या विश्वासावर, पण जनतेनं मला साथ नाही दिली. पण शेवट तरी जनतेनं माझ्या मृत्यूनंतर जागं व्हावं आणि कमीत कमी माझ्या वेळ आली ती कोणा येऊ नये, तुमच्या व्ह्यू नाही त्याच्यासाठी ते जागे व्हा. शेतकरी राजेश रामचंद माने आपली व्यथा मांडली. खरोखर या शेतकरीवर अत्याचार झालेले आहेत. कर्ज रक्कम होती ती 4 लाख रुपये 2014. त्यांनी भरलेली रक्कम जवळजवळ 3 लाख रुपये, राहिलेली रक्कम व्याजासकट 2,44,000 रुपये. या 2,44,000 रुपयेकरिता प्रकाश अस्टेकर जिल्हाप्रमुख सहकारी संस्था सातारा 2019 जनता सहकारी बँकेतून मिळून त्यांच्या घराचे पहिले लूटपाट केली, घरच्या जंगमालमत्ता उचलून घेऊन गेले वसुली अधिकारी. त्याची किंमत होती 5 लाख रुपये. जर जंगमालमत्ता विकली असती तर घर विकण्याची गरज, शेती जमीन विकण्याची गरज पडली नसती, पण ती जमीन निरंक आहे, जंगमालमत्ता निरंक आहे की नाही याची चौकशी जिल्हाप्रमुख सहकारी संस्था प्रकाश अस्टेकर न करता 2019 17,24,501 रुपयाच्या घराची शेतजमिनीची मूल्यांकन केले. हे मूल्यांकन कमी करण्याचे अधिकार स्वतः जिल्हाप्रबंधकाला नाही, सहकार मंत्रीला नाही, सहकार आयुक्तांना नाही. 7,24,501 रुपयामध्ये जर बोली लागली नाही, कोणी घेतला नाही, तर 185 पालन केला पाहिजे होता. ते न करता प्रकाश अस्टेकरने 35 लाख रुपये घाऊन त्या जगाचे मूल्यांकन केले, 5,61,115 रुपये. हे कमी करताच येत नाही, कायदेमध्ये तरतूद नाही. याची मागणीसाठी तो बसलेले आहेत, तो शेतकरी बसलेले आहेत. त्यांनी सहकार मंत्रीकडे वारंवार पाठपुरावा केले, ते काही उत्तर देत नाही. बाळासाहेब पाटील म्हणजे ते राष्ट्रवादीचे नेते आहे, म्हणजे शरद पवारजी शेतकऱ्यांचे नेते आहे, पण याला न्याय मिळत नाही, याला कोणी बघत नाही. म्हणजे शेतकरी जर मेला तर त्याची इच्छा आहे की बाळासाहेब पाटीलच्या घरामध्ये माझी प्रेत ठेवावे अशी तो अपील करत आहे. या जनतेने त्याचा साथ द्यावा आणि माननीय परत सहकार मंत्री सहकार आयुक्तांना मी विनंती करतो, त्याचे जो अत्याचार झालेले आहेत, शेती जे कमी रेट विकलेले आहेत, ते जिल्हाप्रमुख सहकारी संस्था प्रकाश अस्टेकर यांना निलंबित करावे आणि जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करावे, त्याची शेतजमीन त्याचं घर मिळवून द्यावे.
हीच माझी सहकार खात्यासमोर विनंती आहे।